350 किल्ल्यांवर सफाई करण्याचं काम आज सुरू झालं. आताच त्याचं उद्घाटन हे ऑनलाईन पद्धतीने मी केलं. सगळ्या DPDC मध्ये 3% पैसे हे केवळ किल्ल्यांकरता आपण त्या ठिकाणी राखू ठेवलेले आहेत. यापूर्वी किल्ल्यांकरता कुठलाही वेगळा निधी मिळत नव्हता. महात्मा गांधीच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी रस्त्याची सफाई करायला पाहिजे, त्यांनी घरांची सफाई करायला पाहिजे आणि त्यांची स्वतःच्या मनाची सफाई केली. चांगल्या एक अभियानाला सुरुवात झालेली आहे. मोदींनी ज्याप्रमाणे आवाहन केलंय संपूर्ण भारत देशामध्ये हा अभियान राबवला जात आहे. आज तुमच्या हस्ते 350 किल्ल्यांवर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ झालाय, यावेळेला काय भावना आहेत? प्रधानमंत्री मोदीजींनी स्वच्छ भारत अभियानाचा जो मंत्र दिलेला आहे त्या अंतर्गत महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात सफाई अभियान चालू झालेलं आहे. मी विशेषतः महाराष्ट्राच्या कौशल्य विकास विभागाचे मनापासून अभिनंदन करेल. मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांचे मनापासून अभिनंदन करेन की या विभागाने निर्णय घेतला आणि आपल्या ITIच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत छत्रपती शिवरायांच्या 350 राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने 350 किल्ल्यांवर सफाई करण्याचं काम आज सुरू झालं. आत्ताच त्याचं उद्घाटन हे ऑनलाईन पद्धतीने मी केलं. आम्ही या ठिकाणी शिवडीच्या किल्ल्यावर आहोत. प्रातिनिधिक स्वरूपात इथली सफाई आम्ही केली आहे पण आज दिवसभर ती सफाई चालणार आहे. आपले गडकिल्ले हे आपलं वैभव आहे आणि म्हणून हे वैभव देखील स्वच्छ राहिलं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री महोदय आज चौपाटीवर सफाई करणार आहेत, विविध मंत्री विविध ठिकाणी सफाई करणार आहेत पण केवळ एका दिवसापुरती नाही तर भविष्यातही आपलं शहर, आपलं गाव, आपलं राज्य हे स्वच्छ राहिलं पाहिजे असाच आमचा प्रयत्न असणार आहे. देखील अशाच पद्धतीने स्वच्छता करत असताना चरसचे पाकिट त्या ठिकाणी सापडले. निश्चितपणे मला आता याची माहिती माझ्याकडे नाही आहे पण ती माहिती घेतली जाईल आणि अशा प्रकारे काही घडलं असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. स्वच्छता संदर्भामध्ये ज्या पद्धतीने स्वच्छता केली जाते त्याप्रमाणे गडकिल्ल्यांचं जतन आणि संवर्धन त्यांची डागडुजी होणं तितकीच महत्वाची आहे. म्हणूनच पहिल्यांदा आपण निर्णय घेतला आणि सगळ्या DPDC मध्ये 3% पैसे हे केवळ किल्ल्यांकरता आपण त्या ठिकाणी राखू ठेवलेले आहेत. यापूर्वी किल्ल्यांकरता कुठलाही वेगळा निधी मिळत नव्हता. आपण स्पेशल ड्राईव्ह म्हणून एखाद्या किल्ल्याकरता जो काही निधी द्यायचो पण सगळ्या किल्ल्यांना मात्र अशा प्रकारे छोटे मोठे जे पैसे लागायचे संवर्धनाकरता सफाईकरता हे मिळत नव्हते. आपण तो निर्णय घेतला त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात हा निधी आपण उपलब्ध करून दिला आहे. निषेध करण्यात येणार आहे, भाजपच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. मला असं वाटतं की इंडी आघाडी जी आहे ही फ्रस्ट्रेटेड लोकांची आघाडी आहे. महात्मा गांधीच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी रस्त्याची सफाई करायला पाहिजे, त्यांनी घरांची सफाई करायला पाहिजे आणि त्यांची स्वतःच्या मनाची सफाई केली पाहिजे. आदित्य ठाकरे यांनी वाद्यनटावरून जे आहे ते टीका करण्यात आली की जी वाद्यनक आहे त्याचे पुरावे द्यावेत असे देखील मागणी करण्यात आली. मला याचं आश्चर्य वाटत नाही. याचं कारण संजय राऊत यांनी तर छत्रपतीच्या वंशजांनाच पुरावे मागितले होते त्यामुळे ती त्यांची परंपरा आहे. मी बालबुद्धीला उत्तर देत नाही. सर काल बैठक झाली, काल बैठक झाली वर्षभर काय सांगताय? अरे बाबा, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांची बैठक हे काही नवल आहे का? आपल्याला राज्य चालवायचं असेल तर आपल्याला अनेक विषयांवर चर्चा करावी लागते. कोणते विषय घेतले सर? सगळेच महाराष्ट्रातले वेगवेगळे विषय, पुढचा रोडमॅप, आरक्षणासह सगळ्या गोष्टींवर चर्चा.